विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी आज सोलापूरमध्ये बैठक आयोजित केली होती। या बैठकीला कलेक्टर साहेब असतील, कमिशनर साहेब असतील, सीपी साहेब असतील, एसपी साहेब असतील, सगळेच अधिकारी उपस्थित होते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढते, तर निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांची काळजी घेणं शासनाचं प्रतिनिधी या नात्याने आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आमचे सगळेच अधिकारी आपल्या सगळ्यांची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 4-5 दिवसापूर्वी विभागीय आयुक्त यांनी पण इथं बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी अनेक सूचना यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या। त्यामध्ये जे कंटेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांचं अलगीकरण असे अनेक आपण इथं आज त्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनेप्रमाणे आपण उपाय करतो आहे। आणि मला ह्या बाबतीत एकच सांगायचं आहे की आजचं आपलं जे टेस्टिंगचं प्रमाण आहे हे आपण जे आपण स्वॅब घेतलेलं टेस्टिंगचं प्रमाण आपण हे वाढवलेलं असल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते। परंतु हे पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते त्यांचं कुठे कुठले कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जास्त असल्यामुळं मला सर्व सोलापूर शहरवासियांना नागरिकांना एक विनंती करायची की आपण कृपा करून घाबरू नका, स्वच्छता पाळा, तोंडाला मास्क वापरा, चालता आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये थोडं अंतर ठेवा। याप्रमाणे निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी त्या बाबतीत तुमच्या सगळ्यांची माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांची सगळ्यांची साथ आणि सहकार्य हे निश्चित प्रकारे प्रशासनाला हवं आहे, त्यामुळे आपण निश्चित प्रकारे प्रशासनाला सहकार्य करावं अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो।